नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधू ही मसाला दूध बनवत असते आता सिंधू म्हणू लागते काजू घालून झालं बदाम झालं आता काय घालायचं आहे वेलची असं म्हणत आता सिंधूने त्यामध्ये वेलचीही टाकलेली असते आता त्याचवेळी तिथे मधू येते आता मधूला पाहून सिंधूही फोनवर बोलण्याचं नाटक करत म्हणते हा गोदामावशी बोल ना तू जसं सांगितलं होतं तसंच मी दूध बनवलं आहे अगं हो सगळं काही टाकलं आहे काजू बदाम वेलची अरे हो पिस्तासुद्धा टाकला आहे तर सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते गोदामावशी अगं खरंच खूप छान बनवलं आहे दूध कसं आहे ना उद्या घरामध्ये पूजा आहे आता पूजा म्हटल्यानंतर उपवास तर, तर पकडावाच लागणार ना आता उपवास आहे म्हणजे उपाशी राहावं लागणार परंतु तो सांगितलं त्याप्रमाणे दूध बनवलं आहे म्हणजे उद्या दुपारपर्यंत मला अजिबात भूक लागणार नाही आणि माझा उपवासाचा दिवस अगदी छान जाणार आहे असं म्हणत आता सिंधू ही गोदामावशींशी बोलत असते तर गोदामावशी पुढे काही बोलत असतात आता सिंधू ही नाटक करत म्हणते काय म्हणालीस काही ऐकू आलं नाही आता नेटवर्क नसल्याचं नाटक करत ही फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते आता हे सगळं काही मधू पाहत असते आता सिंधू ही फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेल्यानंतर सिंधूच्या नकळतच ही किचनमध्ये येते आणि सिंधू येण्याअगोदरच मधू त्या ग्लासमधील दूध संपवते आता हे सगळं काही राघव आणि सिंधू पाहत असतात तर इकडे मधू म्हणू लागते आता तर उपवासही सुरू झाला आहे आता बघू तू उपवास कसा पकडतेस आता ग्लासामध्ये एक दुधाचा ठेंबही शिल्लक नाही असं म्हणत मधू खूप खुश होते तर इकडे मधूने दूध सगळं संपवलेलं असतं आता राघव आणि सिंधूच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असतं आता थोड्या वेळातच मधुला त्रास व्हायला सुरू होतो मधुच्या पोटात दुखू लागतं आता हे सगळं काही सिंधूच्या लक्षात येतं सिंधू ही राघवला म्हणते राघव इसब गोलने काम करायला सुरुवात केली आहे तर राघव म्हणतो मला तरी असं वाटत आहे आजची संपूर्ण रात्र मधू ऑशरूममध्येच घालवणार आहे असं म्हणत आता राघव आणि सिंधू मधूवर खूप हसत असतात परंतु आता मधूला खूप त्रास होऊ लागतो आणि म्हणूनच ही आपल्या रूममध्ये येते आणि ऑशरूमला जाते आता मधू ज्यावेळी ऑशरूममधून बाहेर येते त्यावेळी पुन्हा तिला त्रास सुरू होतो पुन्हा ती ऑशरूममध्ये जाते आता मात्र मधूला खूप त्रास होऊ लागतो हा त्रास काही मधूला सहन होत नसतो आता मधूला पुन्हा पुन्हा वॉशरूमला जावं लागत असतं आता वॉशरूमला जाऊनच मधू खूप थकलेली असते तिला खूप सिंधूचा राग येत असतो आता तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही सिंधूने मुद्दामच केलं आहे तर मधू म्हणू लागते नाही आता ह्या सिंधूला मी सोडणार नाही असा राग व्यक्त ती करू लागते परंतु पुन्हा तिला वॉशरूमलाच आलेलं असतं आणि ती पुन्हा वॉशरूमला जाते आता सतत वॉशरूमला जाऊन जाऊन मधुही कंटाळलेली असते तर दुसऱ्या दिवशी पार्किंगच्या घरी पूजेची तयारी केलेली असते आता गुरुजीही आलेले असतात राघव सिंधू आणि घरातील सर्वजण मिळून पूजेची तयारी करतात आता राजश्री काकू गुरुजींना विचारतात सगळं काही नीट आहे ना तर गुरुजी म्हणतात की हो सगळी काही पूजेची तयारी अगदी नीट झाली आहे आता राघव आणि सिंधूने या पूजेची तयारी केलेली असते सिंदु चा मदे आता सिंधू पूजेच्या तयारीमध्ये सहभागी झालेली असते ते पाहून राजश्री काकू आणि रुक्मिणी काकू या दोघींनाही खूप राग येत असतो आता राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणू लागतात हिला हिला कितीही कितीही थांबवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला केला अडवण्याचा ही काही लुडबुड करायची थांबणार नाही असं म्हणत त्या लागतात आता, आता राजश्री काकू रेश्माला आवाज देत म्हणतात रेश्मा फुलांची थाळी घेऊन ये आता रेश्मा जेव्हा फुलं घेऊन येते तेव्हा रुक्मिणी काकू रेश्माला जाब विचारत म्हणतात तुला फळांची थाळी आणायला काय झालं होतं आता रेश्मा काही बोलणारच तर आता सिंधू म्हणू लागते अरे हे फडफड काय झालं मी आणली आन तर आणि तसंही मी थोडीत फार मदतच केली आहे ना मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात परंतु तुला काही बोलायची गरज आहे का तू प्लीज जरा शांत राहशील का असं म्हणत आता राजश्री काकू सिंधूला शांत करतात व त्यानंतर राजश्री काकू गणपती बाप्पाला प्रार्थना करत म्हणतात गणपती बाप्पा माझ्या घरातील सर्वांना सुखी ठेव आनंदात ठेव आणि सर्वांना अगदी निरोगी आयुष्य मिळवून देत एवढंच नाही तर बाप्पा अन्यायविरुद्ध लढण्याची प्रत्येकाला ताकद दे प्रत्येकाच्या चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ देत घरात येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरं जाण्याची ताकद आम्हा सगळ्यांनाच दे आणि गणपती बाप्पा माझ्या सावीला लवकरात लवकर बरं कर माझी सावी पूर्वीसारखी मला हवी आहे हस्ती खेळती आणि बागडणारी सावी मला परत मिळवून देत बाप्पा माझी ही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचेल ना माझी सावी बरी होईल ना असं म्हणत आता राजश्री काकूंना खूप वाईट वाटत वाट असतं आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंना शांत करत म्हणतात राजश्री अगं तू काळजी करू नकोस आपली सावी लवकरात लवकर बरी होणार आहे आपल्या सावीला काहीही होणार नाही राजश्री काकूंना सावीची खूप काळजी वाटत असते तर रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात राजश्री तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि राणीवर विश्वास ठेव राणी या कृष्णाला लवकरात लवकर घराबाहेर काढणार आहे तू काळजी करू नकोस आणि राहता राहिला प्रश्न सावीचा तर राणीने ज्याप्रमाणे विनोला आपल्या मायेने केलं त्याचप्रमाणे ती सावीला सुद्धा आपलं करेल त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस समनत आता रुक्मिणी काकू आणि राजश्री काकू त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करतात आता गुरुजी विचारू लागतात की पूजेला कोण बसणार आहे कारण पूजेचा मुहूर्त टळायला नको रुक्मिणी काकू म्हणतात हो सांगते असं म्हणत आता रुक्मिणी काकू ऋतुजाला विचारतात अगं ऋतुजा राणी कुठे आहे अजूनपर्यंत का आली नाही तर ऋतुजा म्हणू लागते झोपली असेल महाराणी बाकी काय तर आता रुक्मिणी काकू राणीची बाजू घेत म्हणतात नाही नाही राणी झोपूच शकत नाही कारण राणी एवढ्या उशिरापर्यंत झोपतच नाही आता हे ऐकून मात्र रेश्मा आणि ऋतुजाला खूप राग आलेला असतो आता रेश्मा आणि ऋतुजा रुक्मिणी काकूंकडे रागाने पाहू लागतात तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात खरं तर ही पूजा व्हावी आणि घरातील सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही राणीचीच इच्छा होती मग मला सांगा राणी का झोपेल एवढ्या उशिरापर्यंत तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधूचे मात्र हाल झालेले असतात आता वॉशरूमला जाऊन जाऊन मधू अक्षरशः कंटाळलेली असते परंतु मधूला अजूनही बरं वाटत नसतं आत्तापर्यंत सिंधूच्या विरोधात डावफेज करणारी मधू आता स्वतःच वॉशरूमला जाऊन जाऊन कंटाळलेली असते आता मधूला पोटदुखी होऊन वॉशरूमला होत असतं आता मधू हो सतत पाच पाच मिनटांनंतर वॉशरूमला जात असते जेव्हा जेव्हा ती झोपण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा तिच्या पोटात दुखू लागतं आणि पळतच ती वॉशरूमला जाते आता मात्र तिला खूप कंटाळा आलेला असतो सतत जाऊन जाऊन ती खूप थकूनही गेलेली असते आता तिला झोपही येत असते आणि त्या झोपेमध्ये तिला असतं आणि त्यामुळे रात्रीपासून आतापर्यंत फक्त मधूच्या वॉशरूमच्याच फेऱ्या चालू असतात आता मधु वॉशरूमला जाऊन वैतागलेलीही असते आणि आता मधू आरामही करत असते आता इकडे राजश्री काकू म्हणू लागतात परंतु राणी अजूनपर्यंत का आली नाही आता रुक्मिणी काकू ऋतुजा आणि रेश्माला म्हणतात तुम्ही जा आणि बघून या राणी अजूनपर्यंत का आली नाही आणि येताना तिला सोबत घेऊनच या तर आता ऋतुजा म्हणू लागते आम्ही परंतु आता ऋतुजाजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आता तर ऋतुजा रुक्मिणी काकूंना नाही म्हणू शकत नाही आणि म्हणूनच आता ऋतुजा आणि रेश्मा राणी का आली नाही हे पाहण्यासाठी जात असतात तर इकडे सिंधू मात्र मनाशीच म्हणू लागते काकू मला माफ करा परंतु तुमची आजचीही इच्छा पूर्ण होणार नाही कारण या पूजेला मी आणि राघवच बसणार आहोत काही झालं तरी मधुताईंना मी या पूजेला बसू देणार नाही खरंच मला माफ करा मी खूप मोठी चूक करत आहे परंतु हे सगळं काही मी घराच्या आणि मुलांच्या भल्यासाठीच करत आहे तर आता सिंधूच्या मनातील गोष्ट राघवने ओळखलेली असते आता राघवही मनाशीच म्हणू लागतो सिंधू तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या अगदी सगळं काही मनासारखं होणार आहे आपण जसं ठरवलं आहे तसंच होणार आहे असं म्हणत आता राघव सिंधूकडे पाहू लागतो आता राघव आणि सिंधू जे काही करत असतात ते घराच्या भल्यासाठीच करत असतात आता सगळं काही त्यांच्या मनासारखं होत असल्यामुळे दोघंही खूप खुश असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रुक्मिणी काकुनीस सांगितल्याप्रमाणे ऋतुजा आणि रेश्मा मथुच्या रूमजवळ आलेले असतात आता ऋतुजा रेश्माला म्हणू लागते अगं कर ना दरवाजा नॉक बघ ना तर आता ऋतुजा म्हणू लागते अगं अजूनपर्यंत ही का उठली नाही तर आता रेश्मामध्ये आहो मी नॉकच करत आहे परंतु एवढा आवाज करूनसुद्धा त्या दरवाजा उघडतही नाही आहेत आणि म्हणूनच आता रेश्मा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते परंतु दरवाजा आतमधूनही बंद असतं तर आता रेश्मा म्हणू लागते दरवाजा तर आतमधूनही बंद आहे आता आपल्याला कसं करणार आहे तर ऋतुजा रेश्मालाच दोष देत म्हणते अगं तुला नॉकच करता येत नाही तर आता, रेश्मा आता, आता रेश्मामध्ये आई आहो मी नॉक करण्याचा प्रयत्न तर करतच आहे ना परंतु त्या जर दरवाजात उघडत नाहीत तर आपण तरी काय करणार आहोत मला तरी असं वाटत आहे की त्या गाड झोपले असतील तर तुझ्यामध्ये नाही नाही तुला नकोच करता येत नाही असं म्हणत आता ऋतुजा स्वतःहूनच मधूचा दरवाजा वाजवू लागते परंतु मधू अजूनही काही दरवाजा उघडत नसते तर आता ऋतुजा म्हणू लागते काय आहे ही दरवाजा का उघडत नाहीये तर आता रेश्मा म्हणू लागते कदाचित मी सांगते त्याचप्रमाणे त्या ते गाड झोपेत असतील आणि म्हणूनच त्यांना दरवाजा वाजवत आहोत याची जागही नसेल ऋतुजामध्ये असं कसं होऊ शकतं कदाचित ती चक्कर येऊन तर पडली नसेल ना आता मात्र ऋतुजा घाबरून गेलेली असते आणि म्हणूनच ऋतुजा पुन्हा एकदा दरवाजा वाजवू लागते परंतु मधू काही दरवाजा उघडत नसते ऋतुजा म्हणू लागते नाही आता तर हिची मी झोप घालवणारच असं म्हणत आता ऋतुजा मोठ्यानेच मधुला आवाज देत म्हणते राणी दरवाजा उघड आता रेश्मा म्हणते आई ओ तुम्ही हे काय करत आहात मी राणी वहिनींना झोपेतून नाही तर आयुष्यातून उठवत आहात ऋतुजा म्हणते मग काय करायचं आहे आता एवढ्या हाका मारून एवढा दरवाजा वाजू नये जर तिला जाग येणारच नसेल तर आपण आता काय करायचं आहे तर रेश्मा म्हणू लागते आई आपण एक काम करू रुक्मिणी काकूंनाच बोलवू कदाचित रुक्मिणी काकूस राणीवैनींना उठवू शकतात आणि त्यांच्या आवाजाने राणीवैनी लगेच उठतील ऋतुजा म्हणते ठीक आहे आता ऋतुजा आणि रेश्मा रुक्मिणी काकूंना बोलवण्यासाठी येतात दुसरी तर दुसरीकडे ऋतुजा आणि रेश्माला आलेलं पाहून रुक्मिणी काकू त्यांना विचारतात हे काय मी तुम्हाला काय म्हणाले होते येताना राणीला घेऊन या म्हणून आणि तुम्ही तर दोघे आलात आता ऋतुजा म्हणू लागते वैनीसाहेब अहो आम्ही राणीला खूप हाका मारल्यात परंतु राणी काही प्रतिसाद द्यायला तयारच नाही रेश्मामध्ये हो ना आम्ही तर एवढ्या वेळा दरवाजा ठोठावला परंतु त्या तर काहीच प्रतिसाद द्यायला तयार नाहीत आम्ही हाकाही मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या काहीच बोलत नव्हत्या आणि म्हणूनच म्हटलं की तुम्हालाच घेऊन जावं तिथे ऋतूच्या म्हणू लागते हो ना नवैनीसाहेब तुम्ही स्वतः जाऊन बघा ना की राणी बाहेर काय येत नाही तर आता राजश्री काकू म्हणू लागतात हे कसं शक्य आहे खरं तर राणी रोज सकाळी लवकर उठते मग आज असं कसं होईल आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं राजश्री काकू आणि रुक्मिणी काकूंना मधूची खूप काळजी वाटत असते तर आता राजश्री काकू म्हणू लागतात चला आपण सर्वांनी जाऊन बघू की अजूनपर्यंत राणी का आली नाही असं म्हणत राजश्री काकू रुक्मिणी काकू रेश्मा आणि ऋतुजा राणीच्या रूमच्या दिशेने यायला निघतात इकडे मात्र राणीची झालेली फजेती पाहून राघव आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋतुच्या म्हणू लागते राणी नक्की दरवाजा का उघडत नाही हे काहीच कळत नाही रेश्मा म्हणते हो ना आम्ही कितीतरी वेळा दरवाजा वाजवला त्यानंतर त्यांना हकाई मारल्यात परंतु काहीच प्रतिसाद द्यायला त्या तयार नाहीत आता मात्र राजश्री काकू आणि रुक्मिणी काकू दरवाजा वाजवू लागतात आणि राणीला आवाज देऊ लागतात परंतु राणी काहीही प्रतिसाद देत नसते आता राजश्री काकू आणि रुक्मिणी काकू यांचे प्रयत्न पाहून रेश्मा ही ऋतुजाला म्हणू लागते आई आपण एवढे प्रयत्न केले एवढ्या वेळा दरवाजा वाजवलं एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारल्या परंतु राणी वहिनींनी काही प्रतिसाद दिला नाही मग यांच्या या एवढ्याशा आणि छोट्याशा आवाजाला त्या प्रतिसाद देणार आहेत का आता मात्र रेश्माच्या या बोलण्यावर ऋतुजा हसू लागते आता ऋतुजा मधूला महाराणी अशी हाक मारते तेव्हा मात्र रुक्मिणी काकू रागानेच ऋतुजाकडे पाहू लागतात आता ऋतूच्या म्हणू लागते वैनीसाहेब मला तर राणीची खूप काळजी वाटत आहे ती बरी तर असेल ना आता मात्र रुक्मिणी काकू घाबरून गेलेल्या असतात आता रुक्मिणी का खूप पुन्हा एकदा मधुला आवाज देऊ लागतात आणि म्हणतात राणी अगं दरवाजा ना परंतु मधू काही प्रतिसाद देत नसते त्यानंतर राजश्री काकू म्हणतात राणी बाळा अगं काय झालं आहे बोल ना अगं दरवाजा तरी उघड ना तू जर दरवाजा उघडलाच नाहीस तर आम्हाला कसं कळेल की नक्की आतमध्ये काय झालं आहे आता मात्र रुक्मिणी काकू राजश्री काकूला म्हणतात राजश्री अगं काय झालं असेल राणी दरवाजा का उघडत नाही आहे आता दोघे नाही राणीचं खूप टेन्शन आलेलं असतं त्यांना मधूची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पूजेचा मुहूर्त टळून जात असतो आणि म्हणूनच गुरुजी राघवला म्हणू लागतात काय झालं पूजेला नक्की की कोण बसणार आहे आता, आता, आता खरच, बर जर पूजेचा मुहूर्त टळून गेला तर पूजा घालण्यात काहीच अर्थ नाही आता गुरुजींचं म्हणणं राघवलाही पटत असतं आता राघव आ गुरुजींना म्हणतो खरंच तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात जर मुहूर्तामध्ये पूजा झालीच नाही तर मात्र त्या पूजेला काहीच अर्थ नाही तर गुरुजी राघवला विचारतात परंतु आता पूजेसाठी कोण बसणार आहे राघव म्हणतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही पूजेला सुरुवात करा आम्ही दोघं पूजेसाठी बसतो चालेल ना तर गुरुजी राघवला म्हणू लागतात काहीच हरकत नाही तुम्ही दोघंही पूजेला बसू शकता आता राघव आणि सिंधू खूश होतात आता राघव आणि सिंधू पूजेसाठी बसलेले असतात आता पूजेसाठी बसताच गुरुजी राघवला उपरणा देतात व त्यानंतर सिंधूला गाठ मारायला सांगतात आता मधूच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा सिंधूने राघवसोबत साता जन्माची गाठ बांधलेली असते आता गाठ बांधत असतानाच राघवला आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो आता मधूच्या नकळतच सिंधूने आपली गाठ साता जन्माची खट्ट्या केलेली असते तर आता राघव आणि सिंधू दोघंही पूजेला सुरुवात करतात आता गुरुजी सांगतील त्याप्रमाणे पूजेला सुरुवात झालेली असते आता राघव आणि सिंधूने या पूजेला सुरुवात केलेली असते आता राघव आणि सिंधू पूजा करत असताना गुरुजी त्यांना दोघांना म्हणू लागतात की ही पूजा आपल्या घरातील लहान मुलांसाठी खूप महत्त्वाची आहे लहान मुलांना निरोगी आयुष्य लाभावं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आजची पूजा आहे आणि ही पूजा सगळ्यात महत्वाची आहे आता अशी ही महत्वपूर्ण पूजा राघव आणि सिंधूच्या हातून होत असते आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजेचे विधी चालू असतात तर आता राघव ज्यावेळी काळजी करू लागतो तर सिंधू ही राघवला म्हणते राघव तुम्ही अजिबात काळजी करू नका जसं आपण ठरवलं आहे तसंच सगळं काही होणार आहे गणपती बाप्पा आपल्यासोबत आहे आता सगळं का 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 जोर काही सिंधू आणि राघवने ठरवल्याप्रमाणेच त्यांच्या प्लॅनप्रमाणेच होत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं राजश्री काकू आणि रुक्मिणी काकूंना मधूची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच त्या मधुला जोरजोरात आवाज देऊ लागतात दरवाजा वाजवू लागतात परंतु मधू काही प्रतिसाद देत नसते आणि म्हणूनच राजश्री काकू आणि रुक्मिणी काकू घाबरून गेलेले असतात आता रुक्मिणी काकू म्हणतात अगर आणि प्लीज दरवाजा उघड आता त्याच वेळी मधूने दरवाजा उघडलेला असतो आता मधूची ती अवस्था पाहून रुक्मिणी काकू आणि राजश्री काकूंना तर धक्काच बसतो आता राजश्री काकू आणि रुक्मिणी काकू मधुकडे पाहू लागतात आता मधुमध्ये मात्र उभं राहण्याचीही ही ताकद नसते आता मधुही तिथेच कोसळते तेव्हा मात्र राजश्रीकाकू मधूला सावरतात व त्यानंतर रुक्मिणी का काकू राजश्रीकाकू सर्वजण मधूला रूममध्ये घेऊन जातात तर दुसरीकडे राघव आणि सिंधूची पूजा संपन्न झालेली असते गुरुजी म्हणू लागतात की आता ही पूजा संपन्न झाली आहे आता तुम्ही दोघांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आता राघव आणि सिंधू गुरुजींचा आशीर्वाद घेतात तर आता गुरुजी दोघांनाही अगदी भरभरून आशीर्वाद देतात व त्यानंतर राघव आणि सिंधू गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात आता सिंधू ही राघवला म्हणते राघव तुम्ही अजिबात काळजी करू नका आता सगळं काही ठीक होणार आहे राघव हा सिंधूला म्हणतो सिंधू या क्षणाची मी किती वर्षं वाट पाहिली आहे कित्येक वर्षानंतर आपण दोघंही एकत्र पूजा करण्यासाठी बसलो होतो खरंच मला खूप आनंद होत आहे तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते राघव ही पूजा आपण आपल्या मुलांसाठी केली आहे आता आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं म्हणत आता सिंधू ही गणपती बाप्पांना प्रार्थना करत म्हणते गणपती बाप्पा आतापर्यंत तुझी प्रत्येक वेळी मला साथ मिळाली आहे आता एकच मागणं आहे माझ्या सावीला लवकरात लवकर बरं कर माझ्या दोन्ही मुलांना निरोगी आयुष्य मिळू देत माझ्या दोन्ही मुलांवर असलेलं संकट दूर होऊ देत आणि आम्हा चौघांना लवकरात लवकर एकत्र आण आता हा दुरावा नाही सहन होत असं म्हणत आता राघव आणि सिंधू दोघंही गणपती बाप्पांना प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे राजश्री काकू रुक्मिणी काकू रेश्मा आणि ऋतुजा चौघही राणीची खूप काळजी घेत असतात आता रुक्मिणी काकू मधूला विचारतात राणी आता तुला बरं वाटत आहे ना तर मधू म्हणते की हो तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात अगं परंतु राणी तुला एवढं बरं नव्हतं तर तू सांगायचं होतं ना तर आता मधू म्हणू लागते परंतु माझ्यामध्ये त्राणच नव्हते आणि म्हणूनच मला काही सांगता आलं नाही तर आता राजश्री काकू म्हणतात बरं ठीक आहे तू आता एक काम कर तू आवरून घे कारण आता पूजेला बसायचं आहे पूजेचा मुहूर्त टळायला नको रुक्मिणी काकू म्हणतात ते आता शक्य नाही आता राजश्री काकू विचारतात का काय झालं आहे रुक्मिणी काकू म्हणतात का कारण पूजेचा मुहूर्त केव्हाच टळून गेला आहे त्यामुळे आता पूजा होऊच शकत नाही तर रुक्मिणी काकूंचं हे बोलणं ऐकून राजश्री काकूंना धक्काच बसतो तर त्यानंतर रेश्मा म्हणू लागते हा तर खूप मोठा अपशकून झाला आहे आता काय करायचं तर आता रुक्मिणी काकू रागानेच म्हणतात मला माहीत नाही असं म्हणत आता रुक्मिणी काकू काकू तिथून निघून जातात तर त्यानंतर राजश्री म्हणतात परंतु राणी तू काळजी करू नकोस आणि तू जास्त विचार करू नकोस असं म्हणत आता राजश्री काकू ऋतुजा आणि रेश्मा तिथून निघून जातात आता मात्र मधूला सिंधूचा खूप राग आलेला असतो मधु म्हणू लागते सिंधू हे सगळं काही तू मुद्दामच केलंयस मला तू त्रास देण्याचा प्रयत्न करतेस परंतु हे सगळं काही तू चुकीचं करत आहेस माझ्याशी पंगा घेऊन खूप मोठी चूक करत आहेस मी तुला सोडणार नाही आता मधुला सिंधूचा खूप राग येत असतो आणि घडलेला प्रसंग मधूला आठवू लागतो आता मधूला आठवतं की आपल्याला सिंधूने मुद्दामच दूध पिण्यासाठी भाग पाडलं होतं आणि म्हणूनच आपल्याला हा त्रास झाला तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण नाश्ता करत असतात राघव आता राजश्री काकूना म्हणतो आई खरंच पोहे खूप अप्रतिम झाले आहेत आता त्याचवेळी मधू तिथे येते आणि राघवला म्हणू लागते राघव मला तुझ्याशी बोलायचं आहे तर राघवा मधूला म्हणतो की हो आपण बोलू परंतु मला अगोदर एक सांग तुझी आता तब्येत ठीक आहे ना तुला बरं वाटतंय ना तर मधू म्हणते की हो राघव तू माझी काळजी करू नकोस आता मला अगदी ठीक वाटत आहे परंतु मला तुला हेच सांगायचं आहे की हे, हे सगळं काही कृष्णामुळे झालं आहे तिनेच मला हा त्रास दिला आहे तीच मला त्रास देण्यासाठी एक वेगवेगळे वेग आयडिया शोधत आहे राघव म्हणतो हो ठीक आहे परंतु मधू मला एक सांग कृष्णावर आरोप करण्यापूर्वी तिच्या विरोधात तुझ्याजवळ असा काही पुरावा आहे का की तिनेच तुला त्रास दिला आहे आता मात्र मधू शांतच होते कारण तिच्याजवळ असा कुठलाही पुरावा नसल्यामुळे तिला तर काहीच बोलता येत नाही आता मधू ही राघवला विचारते राघव तुझा माझ्यावर विश्वास नाही का राघव म्हणतो मधू माझा तुझ्यावर विश्वास आहे परंतु तुला हे माहीत आहे ना मी हाडाचा पोलीस ऑफिसर आहे आणि एखादा पुरावा जर नसेल तर मी त्यावर विश्वास ठेवू शकत नाही खरं तर मी त्या गुन्हेगाराला पकडूही शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तुझ्याजवळ जर पुरावा असेल तर मला नक्कीच दे त्यामुळे मला काहीतरी ॲक्शन घेताच येईल आता मात्र मधू म्हणू लागते अरे तुला एवढंही कळत नाही का काल रात्री असं म्हणत ते शांतच होते राघव विचारतो काय झालं परंतु मधू काहीच बोलत नाही आता मधू मनाशीच म्हणू लागते काल रात्री कृष्णाने बनवलेलं दूध मी प्यायले आणि त्यामुळे मला त्रास झाला हे जर मी राघवला सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे कारण राघव मला विचारेल तू हे दूध का प्यायलीस आता मात्र जर मी सत्य सांगितलं तर मात्र मीच प्रॉब्लेममध्ये येऊ शकते त्यापेक्षा राघवला न सांगणंच योग्य कारण प्रत्येक गोष्ट जर मी राघवला सांगायला गेले तर मात्र राघवच्या नजरेत माझीच इमेज कमी होणार आहे असा विचार करत आता मधु शांतच होते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधुही राघवला म्हणते राघव तू जर मला एक चांगली मैत्रीण मानत असशील तर मात्र तू आत्ताच्या आता या कृष्णाला घराबाहेर काढशील आता मात्र सिंधूला खूप राग आलेला असतो सिंधू ही मधूला म्हणू लागते परंतु तुझी खरी काय बाजू आहे ती मला चांगलीच माहीत आहे मी सांगू का सर्वांना आता मात्र सिंधू काही सांगणारच परंतु राघव म्हणू लागतो मधू म्हणते ते अगदी योग्य आहे तुझ्यासारख्या गुन्हेगाराला या घरामध्ये जागा नाही आता मात्र मधू खूप खुश होते आणि रा राघवकडे अगदी प्रेमाने पाहू लागते आता सिंधू हे धक्क्यानेच राघवकडे पाहत असते आता या सगळ्यामध्ये सुद्धा राघव आणि सिंधूचा काही प्लॅन असेल का आता मधूने सांगितल्याप्रमाणे राघव सिंधूला घराबाहेर काढेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद